या 9 दिवसांमध्ये संपूर्ण देशभरात आणि देशाच्या बाहेरसुद्धा सध्या दांडिया इव्हेंट्सचा मोठा दांडिया इव्हेंट्स मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसून येतात. एक प्रकारे ही आपल्या भारताची संस्कृती आहे आणि या माध्यमातून आपण आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न करत असतो. लातूरमध्ये लातूरसुद्धा या गोष्टीला अपवाद नाही. लातूरमध्ये सुद्धा दरवर्षी अक्षरशः शेकडोच्या संख्येनं दांडिया इव्हेंट पार पडतात, परंतु त्यातले काही मोजके दांडिया इव्हेंट असे असतात जे मात्र समाजाला लक्षात राहतात किंवा त्याचा काहीतरी आपल्याला फायदा होताना दिसून येते. अशाच एक महत्त्वपूर्ण दांडिया इव्हेंटच्या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करण्यासाठी या ठिकाणी डॉक्टर चपळगावकर मॅडम यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी आलो. मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत आहे. सगळ्यात महत्त्वाचं ज्या दांडिया इव्हेंटविषयी मी तुम्हाला सांगतोय ते म्हणजे लातूर्स रॉक दांडिया नाईट 2024 हा अतिशय सुंदर इव्हेंट आहे आणि 11 ऑक्टोबर ही तारीख आहे, सायंकाळी 5 वाजता. आणि लोकेशन आहे, लोकेशन कोणतं आहे मॅडम? थोरमोठे लॉन्स. हां ठीक आहे, ओके, हां मी त्याला ॲड करतो कॅटफॉर्म. आणि लोकेशन आहे थोरमोठे लॉन्स. तर या ठिकाणी लातूरकरांना हा सुंदर असा दांडिया इव्हेंट अनुभवता येणार आहे. याच्यामध्ये काय वेळेपण आहे, काय नाविन्यता आहे याच्यामध्ये, हे सगळं आपण इथं मॅडमसोबत चर्चा करून जाणून घेणार आहोत. मॅडम, सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की लातूरमध्ये दांडिया इव्हेंट्स खूप सारे संपन्न होतात, या दांडिया इव्हेंटमध्ये काय वेगळेपण आहे? लातूरमध्ये हा दांडिया इव्हेंट खरंचच खूप मोठ्या प्रमाणावर आयोजित केलेला आहे. तुम्हाला मी सांगण्यापेक्षा तुम्ही सगळ्यांनी येऊन अनुभवावं, सगळ्या लातूरकरांनी आमच्यावर विश्वास ठेवून या दांडिया इव्हेंटमध्ये सहभागी व्हावं. आणि मला असं वाटतं की सर्वात म्हणजे सगळ्यात मोठा दांडिया इव्हेंट ह्याचे जे सगळे स्पॉन्सर्स आहेत त्या सगळ्यांनी मिळून आयोजित केलेलं आहे. या दांडिया इव्हेंटमध्ये प्राइजेस वगैरे हे तर नेहमीच्या दांडिया इव्हेंटसारखंच आहे, परंतु यामध्ये खूप सारे लकी ड्रॉस त्या लोकांनी ठेवलेले आहेत. तर मला असं वाटतं की नुसतं म्हणजे म्हणणारे नाही आहेत तर हे लोक जे आहेत स्पॉन्सरस ते करून दाखवणारे लोक आहेत, तर आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून या दांडिया इव्हेंटमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा आणि हे सांगण्यापेक्षा अनुभवावं असं मी सगळ्यांना आवाहन करते. आता बऱ्याचदा एखादा चांगला इव्हेंट होतोय तर त्याच्यामध्ये महत्त्वाचा एक भाग असतो तो म्हणजे हे ज्यांनी ऑर्गनायझर आहेत या इव्हेंटचे, है ना, तर ते कोण कोण आहेत, त्यांची काय नावं सांगू? अच्छा, हा इव्हेंट लातूरमध्ये 4 ऑर्गनायझर्सनी मिळून आयोजित केलेला आहे. त्यामध्ये अंजनिया प्रॉडक्शन, आकाश मोहिते यांची स्कायवर्ल्ड अकॅडमी, त्याचबरोबर किडीज इन्फो पार्क आणि शिवशंभू अकॅडमी, या चौघांनी मिळून हा खूप मोठा दांडिया नाईट ह्याचं आयोजन केलेलं आहे. म्हणजे अतिशय चांगली नावं या आयोजकांमध्ये आहेत, त्यामुळे साहजिक आहे त्यांचा संपर्क पण मोठा आहे आणि अतिशय चांगला इव्हेंट या ठिकाणी हा संपन्न होणार आहे. तर मॅडम, याला लागूनच पुढचा प्रश्न माझा असा आहे की हा इव्हेंट किती तारखेला आहे, कुठे आहे आणि टाइम वगैरे कसा कसा असणार आहे? हा इव्हेंट येत्या 11 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5 वाजता थोरमोठे लॉन्स औसा रोड इथे आयोजित केलेला आहे. ओके, म्हणजे जागा पण त्या ठिकाणी खूप मोठी आहे, त्यामुळे तो इव्हेंट खूप चांगल्या पद्धतीने तिथं संपन्न होऊ शकतो. बरं, पुढचा त्याला लागूनच प्रश्न असा असणार आहे की हे पासेस वगैरे सगळे जे आहेत इव्हेंटच्या संदर्भात तर ते कुठे मिळतील आणि त्याच्यासाठी प्रेक्षकांनी कुठं संपर्क करायचा आहे? हे पासेस सध्या डिस्ट्रीब्यूट करणं सुरू झालेलं आहे. स्क्रीनवर आम्ही खाली काही नंबर्स देत आहोत, तिथे तुम्हाला कॉन्टॅक्ट करून ते पासेस तुम्हाला मिळतील. ओके, आणि त्या ठिकाणी पण स्पॉट पासेस सुद्धा अवेलेबल असतील. ओके ओके, म्हणजे ज्यांना कोणालाही शक्य नाही झालं तर ते त्या ठिकाणी जाऊन पण पासेस घेऊ शकतात. मॅडम, या ठिकाणी लकी ड्रॉच्या संदर्भात आपण मगाशी सांगितलं, तर एक ट्विस्ट पण तुम्ही मग मला सहज बोलताना सांगितलंय, तर तो आमच्या प्रेक्षकांना बी सांगावं की काय नेमका ट्विस्ट असणार आहे आणि कशा पद्धतीने त्यांच्यासाठी पण एक सरप्राईज असणार आहे. या मी जसं आधी सांगितलं की खूप सारे प्राइजेस असणार आहेत आणि त्याचबरोबर विशेष आकर्षण म्हणजे खूप सारे लकी ड्रॉस तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत. पण सर जसं म्हणाले तसं कहाणी में थोडा ट्विस्ट आहे दोस्तो. यासाठी तुम्हाला फक्त एक सोपी साधी गोष्ट आम्ही करायला सांगणार आहोत की जेणेकरून तुम्ही या लकी ड्रॉसाठी या कॉम्पिटिशनसाठी तुम्ही इलिजिबल व्हाल. तर तुम्हाला काय करायचं आहे, यूट्यूब चॅनलवर अंजनिया प्रॉडक्शन या यूट्यूब चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. इतकी साधी सोपी सरळ गोष्ट करायची आहे आणि या सगळ्या लकी ड्रॉला तुम्हाला इलिजिबल व्हायचं आहे. तेवढा एकच क्रायटेरिया आहे. या लकी ड्रॉचे जे कूपन्स आहेत, पासेस आहेत, ते तुम्हाला इथे स्पॉटला गेटवर मिळतील. त्याच्यावर तुम्हाला तुमचा फक्त नाव आणि मोबाईल नंबर टाकून तिथे लकी ड्रॉचा जो बॉक्स टाकला आहे त्यामध्ये टाकायचे आहेत. ओके, म्हणजे
अंजनेय प्रोडक्शनला सबस्क्राइब केल्यानंतर त्यामधून आपण एक लकी ड्रॉ काढणार आहे आणि त्यांच्यासाठी खूप चांगले गिफ्ट्स तिथं असणार आहेत. मॅडम एक गिफ्ट आहे का भरपूर सारे गिफ्ट्स आहेत? भरपूर सारे गिफ्ट आहेत आणि फक्त लकी ड्रॉसाठी नाही तर तुम्हाला या कॉम्पिटिशनचा हिस्सा बनायचा असेल, त्याच्यासाठी इलिजिबल व्हायचं असेल, तर त्याच्यासाठी तुम्हाला सुद्धा ही साधी सोपी सरळ गोष्ट करायची आहे की अंजनेय प्रोडक्शनला यूट्यूब चॅनलला जाऊन या चॅनलला सबस्क्राइब करायचं. ओके, तर लातूरच्या प्रेक्षकांना मी हे सांगणार आहे, नागरिकांना हे सांगणार आहे की अंजनेय प्रोडक्शन हे आपल्या लातूरचंच एक प्रोडक्शन आहे, यूट्यूब चॅनल आहे आणि अतिशय चांगलं चॅनल आहे. त्याच्यावर खूप चांगला कॉन्टेंट, खूप चांगले सॉन्ग जे आपली संस्कृती दर्शवतात असं मला वाटतं, आहे ना? तर ते अतिशय सुंदर चॅनल आहे आणि ते तुम्ही जर पाहाल तर तुम्ही 100% सबस्क्राईब कराल. त्याच्यासाठी तुम्ही एकदा व्हिजिट करायचे. त्याच्या संदर्भाची लिंक सुद्धा मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कॉमेंट बॉक्समध्ये देतो, जेणेकरून तुम्ही डायरेक्ट तिथं जाऊन सुद्धा लिंकवर क्लिक करून सुद्धा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि त्याच्यावरचा कॉन्टेंट तुम्ही पाहू शकता. मॅडम पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूयात. महत्त्वाचा प्रश्न आता आहे की हे झालं इव्हेंटचा पार्ट, पण एकंदरीत जर पाहायचं झालं तर जे अशा पद्धतीचे नवरात्रीचे इव्हेंट होतात, दांडिया होतात, त्याच्यामध्ये मग गरबा वगैरे असतो, तर याचं काय नेमकं महत्त्व आहे समाजामध्ये, हे केल्यानं काय फायदा होतो किंवा नाही केलं तर काय म्हणजे होईल याच्यामध्ये? बरोबर आहे. ॲक्च्युअली म्हणजे जेव्हा देवी दुर्गा आणि महिषासूर राक्षस ह्याचं जे प्रदीर्घ 9 दिवसांचं युद्ध चाललं होतं आणि नंतर देवी दुर्गानी हे युद्ध जिंकलं आणि तो दिवस म्हणजे आपण विजयादशमी म्हणून साजरा करतो हे तर सगळ्यांना माहितीच आहे. तर या 9 दिवसाचं प्रदीर्घ जे युद्ध चाललं ते म्हणजे चांगल्यांनी वाईटावर किंवा सत्याचा असत्यावर झालेला विजय आहे असं आपण मानल्या जातो. तर याचं एक महत्त्व काय आहे, म्हणजे याचं एक ह्याच्यातून आपण काय घेतलं पाहिजे, तर जे वर्षभरामध्ये आपल्या शरीरामध्ये आपल्या मनामध्ये जे वाईट विचार येतात किंवा आपल्याला काही व्यसनांनी जडलेलं असतं, आपल्यामध्ये काही ज्या काही विकृती असतात, या सगळ्यांशी आपण युद्ध केलं पाहिजे, या युद्धावर आपण विजय मिळवला पाहिजे, याच्यातून चांगलं घडवलं पाहिजे, याचं हे प्रतीक दर्शवतात या सगळ्या गोष्टी. तर म्हणजे आपल्यातला रावणाचं दहन केलं पाहिजे दरवर्षी आपण. आणि दुसरं तुम्ही जे विचारलं की या खेळाचं महत्त्व काय, तर गरबा आणि दांडिया हे जे 2 खेळ आहेत तर हे देवी आणि महिषासूर राक्षसांचं जे युद्ध झालं त्याच्या विजयाचं प्रतीक दर्शवतात. तर हे जे सगळे भक्तगण असतात हे या 9 दिवसामध्ये या नवरात्रीमध्ये हे गरबा आणि दांडिया खेळून आपली भक्ती प्रगट करतात किंवा देवीचा आशीर्वाद घेतात, देवीला प्रसन्न करतात आणि त्यामुळे या 9 दिवसांमध्ये हा गरबा आणि दांडिया सगळीकडे खेळला जातो. ओके ओके ओके, म्हणजे अतिशय खूप महत्वाची माहिती मॅडम तुम्ही सांगितलं. हे मला सुद्धा माहित नव्हतं इतकं की ह्याचं काय नेमकं महत्व आहे किंवा आपण का दांडिया वगैरे सेलिब्रेट करतो. तर ही माहिती अतिशय मॅडमने आपल्या सगळ्यांसाठी चांगली सांगितलेली आहे. तर मॅडम तुम्ही या ठिकाणी इव्हेंट विषय आणि हा जो सण आहे तर त्या सणासंदर्भात सुद्धा तुम्ही खूप चांगली माहिती आमच्या प्रेक्षकांना सांगितलेली आहे. शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की या माध्यमातून तुम्ही लातूरकरांना काय नेमकं आवाहन करू इच्छिता? लातूरकरांना, सगळ्या लातूरकरांना मला अत्यंत आनंदाने उत्साहाने सांगायचं आहे की तुम्ही स्वतः तुमचे सगळे मित्रमैत्रिणी तुमचे सगळे फॅमिली मेंबर्स यांनी आता पटकन खिशातून मोबाईल काढा, अंजनेय प्रॉडक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आत्ताच ह्याचे कूपन रिझर्व करा आणि लातूरमध्ये होणारा या खूप मोठा दांडिया इव्हेंटचा उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदून आनंद घ्या. आम्ही सगळे आपली वाट पाहत आहोत. वाट कसली बघताय मंडळी, लवकर या, खूप सारी मस्ती करा, एन्जॉय करा, खूप साऱ्या सेल्फीज काढा, खूप सारी धमाल करा, खूप चांगल्या सगळ्या चांगल्या मेमरीज जमवा आणि आनंद लुटा. तर आम्ही आपली वाट बघतो आहोत थोरमोटे लॉन्स येथे 11 ऑक्टोबरला संध्याकाळी 5 वाजता नक्की या. ओके, तर मॅडमने सांगितलेलं आहे की आपण सगळ्यांनी या इव्हेंटसाठी यायचं आहे आणि भरपूर सारा एन्जॉय करायचं आहे. एन्जॉयचे अनेक प्रकार असतात, तुम्ही वेस्टर्न कल्चरप्रमाणे पण करू शकता, पण त्याच्याही पेक्षा चांगला एन्जॉय आपल्यासुद्धा संस्कृतीमध्ये आहे हे या माध्यमातून आपल्याला वारंवार लोकांपर्यंत सांगावं लागेल आणि हेच रिप्रेझेंट करण्याचं काम हे लातूर्स रॉक्स दांडिया नाईट्स हा इव्हेंट 2024 इव्हेंट या ठिकाणी करत आहे. त्यामुळे मॅडमने सांगितल्याप्रमाणे अंजनेय प्रोडक्शनला सबस्क्राईब करा, पासेसच्या संदर्भामध्ये स्क्रीनवर जो नंबर दिला आहे त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करा आणि जर काही कारण असतं तुम्हाला ते कॉन्टॅक्ट करता आलं नाही किंवा पासेस घेता आले नाही
तर स्पॉटवर सुद्धा तुम्हाला ते पासेस अवेलेबल होतील. या सगळे इव्हेंटचे डिटेल्स मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल मॅडम, ज्यामध्ये तुम्हाला मग ॲड्रेस देतो, त्यानंतर नंबर्स वगैरे सगळं काही या ठिकाणी दिलं जाईल. आणि जेवढे उत्साही इथं ही सगळी टीम आहे, कारण मॅडमकडे पाहून तर आपल्याला असं वाटतं की या इव्हेंटसाठी ही संपूर्ण टीम अतिशय उत्साही आहे आणि खूप पॉझिटिव्ह आहे, त्या याच पॉझिटिव्हिटीप्रमाणे तुम्ही सुद्धा या आणि या ठिकाणी भरपूर सारा एन्जॉय करा, असंच या आयोजकांच्या वतीनं इथं मॅडमनी आवाहन केलेलं आहे. पाहता महाराष्ट्र जीवन न्यूज हे विशेष अपडेट, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि त्यांना सुद्धा सांगा की या इव्हेंटला येणं किती गरजेचं आहे. माझ्यासोबत या ठिकाणी कॅमेरा हँडल केला निखिल गायकवाड यांनी, मी व्यंकटेश नरसिंघे, महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर.